पण हा मुद्दा असा नाहीये. म्हणून तिथे म्हणतात की पुढला मुद्दा पण लक्षात ठेव अर्जुना, आणि जो अर्जुन सांगत होता मुद्दा की या सगळ्यातनं मला पाप लागेल, गुरुंना मारायचं, आजोबाला मारायचं, सगळे नातेवाईक मारायचे, काके मारायचे, मामे मारायचे, साळे मारायचे, सगळेचे सगळे मारून टाकायचे बंधू, तर हे जे पाप आहे या पापाने निर्माण होणारा माझा शोक थांबेल असं मला वाटत नाही, तेव्हा मी काहीही कर्म करत नाही. वसुंधरा माते संगहा अस्तु अकर्मणी, मी अकर्माच्या स्थितीमध्ये राहे अशी आसक्ती मनामध्ये ठेवू नको. अर्जुनाचं सांगणं कसं आहे, एक व्यावहारिक जगतात बघा, स्वामीजींचा आश्रम नाहीये आणि त्यामुळे स्वामीजी पण कुणाच्या कुणाच्या घरी राहतात आणि मला पण स्वामीजी कुणाकुणाच्या घरात ठेवतात. कोणी किती दिवस सहन करणार, थोडे दिवसांनी सांगतात हो जरा काय आता आमची अमुक अडचण आहे जरा बघा हो, म्हणजे काय आता जरा दुसरी सोय करा, आम्हाला काही जमणार नाही. एका घरातलं उदाहरण, स्वयंपाकाची पद्धत अद्भुत पद्धत, एवढ्या एवढ्या डब्यांमध्ये तिखट हळद मीठ सगळं भरलेलं आणि भाजीत या सगळ्या वस्तू घालण्याची पद्धत म्हणजे असं 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 करायचं आणि जेवढं पडेल तेवढं पडेल. दोन माणसांच्या भाजीसाठी दोन चमचे तिखट आणि मसाला पण त्यात असू शकतो. नाही माझं काय झालं ना आज ना त्याच्यामध्ये खूप जास्त तिखट पडलं, मी काढलं तसं सगळं वरच वरच. दोन माणसाच्या भाजीला दोन चमचे तिखट घालून त्यातलं वरच तुम्ही कितीही काढलं तरी राहणार जे काही आहे. आणि जेव्हा हा मुद्दा आला की माझ्या तब्येतीला या पद्धतीने झिपणार नाही, मेडिकल रिपोर्ट प्रमाणे डॉक्टरांनी सांगितलं की असलं तर खालच ना तर आता याद आहे, सांगितल्यानंतरची रिॲक्शन काय, नाही मी बिना मिठाचंच करते आणि बिना तिखटाचंच करते. हे उदाहरण आपल्याला अगदी लगेच कळत, आता मी कर्म करणारच नाही एक्झॅक्टली सेम, कि माझ्या हात येऊन जर चुकीचं कर्म होत आहे तर मी कर्म करणारच नाही. इलाज आहे, त्यासाठी इलाज आहे ज्या पद्धतीने आणि जसं कर्म करायला सांगितलेलं आहे तसं कर्म करायला हवं. आणि अर्जुनाने ही जी अकर्मण्यता स्वीकारायची ठरवलेली आहे त्याला भगवंतांचा विरोध आहे, म्हणतात नाही अशा पद्धतीने मी नुसता बसून राहीन असं जर तू म्हटलं तर हे योग्य नाही. अकर्माची आसक्ती तुझ्या मनामध्ये ठेवू नकोस. आणि एका घरांमध्ये पण असं असतं ना, मी आता आम्ही ना आयुष्यात खूप केलं आता आम्ही काही करणार, मग करणं येतं तुम्ही काय पण करा आम्हाला नाही म्हणत, म्हणजे दोन टोकच असतात. एक तर त्या घरामध्ये एवढी लुडबुड कि मुलाला आणि सुनेला काहीही करायला मोकळी नाही. आमची एक मैत्रीण आहे, तिचा मुलगा नोकरीला लागला, घरात सासू आहे, ती म्हणते मी अजून पण आम्ही जातला गेले की माझ्या सासूला विचार आज कुठली भाजी चिरून देऊ तुम्हाला. वय वर्ष किती, तिचा मुलगा नोकरीला लागला पण नवीन लग्न होऊन आलेल्या सुनेसारखं रोज सासूला विचारायचं आज कुठली भाजी करू, आज अमुक करू का, एवढं करू का, तेवढं करू का. जाऊ दे आता मी विचार करायचं बंद करू काय. एकतर एवढी लुडबुड नाही तर तुमची काहीही आवश्यकता असली तुम्ही तुमचं बघा, आम्हाला त्याच्याशी काहीही घेणं देणं नाही, कारण नाहीतरी आम्ही सांगितलेलं तुम्हाला कुठे आवडतंय. म्हणजे काय, तुम्ही आमची सगळ्या वेळ आरती करत राहा आणि आम्ही काहीही सांगितलं तर ते फार छान आहे असं तुम्ही म्हणा आणि मग आम्ही तुमच्या मदतीला येऊ. ही जी अकर्म स्थिती आहे ही अकर्म स्थिती त्यातनं विड्रॉवल नाहीये, हे बंडखोरी. तर भगवंत म्हणतात ती बंडखोरी उपयोगाची नाही, तिथे दुसऱ्या अध्यायामध्ये भगवंतांनी पुढे त्याला भरपूर सांगितलेलं आहे की तू अशा पद्धतीने जगू शकणार नाही, कारण हे तात्पुरतं आहे, तुझा जो मूळ स्वभाव आहे तो तुझा मूळ स्वभाव गप्प बसणारा नाही.
तेव्हा तुझा अधिकार त्या अकर्माच्या स्थितीपर्यंत पोहोचण्याचा आत्ता या क्षणी नाही, तेव्हा तू कर्म कर। म्हणून वेदांताचा अभ्यास करण्याचा जो अधिकार आहे, हा अधिकार ज्यांची कृतोपास्ती अशी परिस्थिती आहे, म्हणजे ज्यांनी आधीचं सगळं केलेलं आहे, कर्म करून अंतःकरणाची शुद्धी केलेली आहे, उपासना करून मनाची एकाग्रता साधलेली आहे, आणि त्याच्यानंतर मग वेदांताचा अभ्यास। इथे भगवंत अर्जुनाला सांगतात की तुला कर्म करणं आवश्यक आहे, आणि जसं काल सांगितलं की हे कर्म कशा पद्धतीने कर, योग्य पद्धतीने कर्म कर। सुख दुःखे समे कृत्वा, लाभालाभौ समे कृत्वा, जयाजयौ समे कृत्वा, युद्धाय न एव पापं अवाप्स्यसि। अशा पद्धतीने जर तू सुख दुःख म्हणजे स्वतःची आवड नावड ते कर्म केल्यानंतर काय फल प्राप्त होईल, जय मिळेल का पराजय मिळेल, याची चिंता न करता फक्त सांगितलेल्या पद्धतीने कर्म कर। म्हणजे कर्तृत्वाभिमान न ठेवता कर्म कर। हे कर्म मला करायचंय म्हणून नाही, हे कर्म माझ्या वाट्याला आलंय म्हणून मला करायचं, हे कर्म शास्त्रांनी सांगितलेलं आहे म्हणून करायचं। 18व्या अध्यायात पण भगवंत सांगतात, यस्य नाहं कृतो भावः बुद्धिर्यस्य न लक्षिप्यते हत्वापि स इमान लोकान न हन्ति न निबध्यते। ज्याच्याकडे कर्तृत्वाभिमान नाही त्याने या रणांगणावर उपस्थित असलेल्या सगळ्यांना जरी मारून टाकलं किंवा जेवढे केवढे त्यांना समोर भेटतील त्या सगळ्यांना मारून टाकलं तरीही कुठल्याही पद्धतीचं पाप लागणार नाही, कारण काय, त्या ठिकाणी कर्तृत्वाभिमान नाही, मी केलेला। आपला कर्तृत्वाभिमान किती किती गोष्टी आपण केलेल्या गोष्टींमध्ये असतो, मला येतं मी केलं, मी केलं नाही तर माझ्या मित्राने जर केलं तर त्याच्या यशस्वी होण्यामध्ये माझा सहभाग कसा आहे, हे परत तुला कुठेतरी उगवतच राहत। म्हणजे केलं त्याने पण तो माझा मित्र आहे एवढंच माझं भांडवल, मी तो माझा मित्र आहे, तो यशस्वी झाला तो माझा मित्र आहे आणि मी त्याला काय मदत कर, त्याच्या आणि माझा फार जवळचे संबंध, खरंच आहे का नाही माहिती। हा जो मुद्दा आहे मी केलं आणि हा मी आपल्या का भरलेला आहे तो बाहेर निघणं अत्यंत अवघड, त्यासाठी एक खेळ घेतो, तुम्ही पण खेळू कर, गम्मत टाइमपास। काय 5 मिनिट बोलायचं पण त्या 5 मिनिटच्या संभाषणामध्ये मी हा शब्द एकदाही यायला नको, मग काय बोलायचं। जर मी हा शब्द त्यामध्ये यायला नको आहे तर मग बोलायचं काय, आपण प्रयत्न केला तरी आपण अडचणीत येतो की 5 मिनिट बोलायचं आहे, सांगायचं आहे आणि त्याच्यामध्ये मी नाही तर मग सांगायचं काय। तर हा मी काढून टाकून संपूर्ण कर्म करायचं, त्यासाठी भक्ती मार्गामध्ये सोपा उपाय सांग, जे डोंगरे महाराजांचं उदाहरण सांगितलं होतं, त्यांच्याकडनं निराम कथा ऐकली आणि ते म्हणतात सगळी काम रामासाठी झाली, त्याच्या सेवेमध्ये स्वतःला अर्पण केलं की सगळी काम आपोआप त्याला अर्पण होती। स्वामी रामसुखदासजी महाराज म्हणतात टप्प्याटप्प्याने कर्म त्याला अर्पण करण्यापेक्षा स्वतःलाच त्याला अर्पण करा, स्वतःला जर त्याला अर्पण करून टाकलं तर कर्म स्वतःपेक्षा वेगळी थोडी शिल्लक राहणार, तेव्हा स्वतःलाच त्याच्या ठिकाणी समर्पित करून टाका। भगवत गीतेमध्ये या अकर्माच्या स्थितीबद्दल भगवान स्वतः सांगतात की हे जे कर्म आहे हे कर्म
घडतं कसं, आणि तिथे जे सांगतात कर्मणि अकर्मयः पश्ये अकर्मणि च कर्मयः, कर्मामध्ये अकर्म होत आणि अकर्मामध्ये कर्म होत, आणि असं बघणारा जो आहे तो युक्त आहे, तो बुद्धिमान आहे. हा श्लोक समोर आला आणि त्याचं संस्कृत सोडून हिंदीतनं किंवा मराठीतनं अर्थ सांगितला म्हणजे नक्की काय. जेव्हा कर्म सुरू आहे त्या कर्मामध्ये अकर्म बघा, अकर्मामध्ये कर्म बघा, आणि असा कर्म बघणारा बुद्धिमान आहे म्हणजे नक्की काय. आमची एक मैत्रीण आहे, ती छान सांगते. ती म्हणते तो भगवान श्री कृष्ण मला भेटला ना तर मला त्याला विचारायचंय. काय विचारायचंय? भगवत गीतेमध्ये तू काय सांगितलंय हे तुला तरी माहिती आहे का? त्याला काय एका ठिकाणी एक सांगतो ते संपत नाही वाक्य, तर तिथे अजून दुसरं त्याला विरोधी काहीतरी सांगतो. तुला तरी माहिती आहे का काय सांगितलं? शास्त्राचे जे जाणकार आहे ते म्हणतात अशा पद्धतीची जिथे जिथे कॉन्ट्राडिक्शन असेल, विरोधाभास असेल, तिथे तिथे सत्य लपलेलं आहे हा मुद्दा जाणा. तिथे थांबा, त्याच्यावर विचार करा, त्याच्यावर चिंतन मनन करा, तिथे स्थिर व्हा, तिथे सत्य तुम्हाला सापडेल. आपण याच उद्देशाने या श्लोकावर थांबू. कर्मणि अकर्मयः पश्ये, कर्म म्हणजे काय? कर्म म्हणजे कार्य, कार्य जे व्यक्त आहे ते. आणि अकर्म म्हणजे कारण जे अव्यक्त आहे. आता वेदांताच्या एक एक टर्मिनॉलॉजी द्यायला लागल्यानंतर डोक्यावरचे केस उपटून घ्यायची वेळ येणार. आपण सोपं करूया, अवघड नको करूया. कारण म्हणजे ज्यातनं वस्तू निर्माण होते ती, आणि कार्य म्हणजे निर्माण झालेली निर्मित वस्तू. सोपं उदाहरण, एखादं छोट पुली घ्या आणि ते म्हणजे अरे कोणाचं आहे रे? अच्छा अच्छा त्यांचं. तर वडील हे कारण आहे आणि पुत्र हे कार्य. एक उदाहरण. दुसरं, हे जे संपूर्ण जगत आहे, ह्या संपूर्ण संसार आपण ज्याला म्हणतो की हा एवढा संसार आता प्रपंच मांडलेला आहे, त्यात हे संपूर्ण व्यक्त व्यक्त म्हणजे ते आपल्याला दिसतं, आपल्याला जाणवतं, आपल्याला त्याचा अनुभव घेत आहे. हे सगळंच सगळं व्यक्त, पण हे शून्यातून आलेलं नाही, हे अभावातून निर्माण झालेलं नाहीये. विज्ञानाप्रमाणे बिग बँग थिअरी, एक खूप मोठा आवाज झाला आणि मग जगत निर्माण झालं. मुळाचा मुद्दा असा आहे, आवाज जर निर्माण करायचं असेल तर दोन गोष्टी आवश्यक. आपण म्हणतो ना टाळी एका हाताने वाजत नाही, दोन हात लागतात. तर कुठलाही आवाज जर करायचा असेल तर दोन वस्तूंची आवश्यकता आहे, आणि दोन वस्तूंची आवश्यकता आहे म्हणजे काहीतरी अस्तित्वात आहे. तेव्हाच दोन वस्तू आहे, आधी अस्तित्वात आहे, त्यानंतर त्या दोन वस्तू झाल्या आणि त्याच्यानंतर पुढे निर्माण झाले. त्यामुळे विज्ञानातले लोक सांगतात ते सांगू देत, आपल्या शास्त्रांनी जे सांगितलेलं आहे की हे संपूर्ण जगत अभावातून निर्माण झालेलं नाही, हे संपूर्ण जगत अस्तित्वातून निर्माण झाले. त्याला अस्तित्व म्हणतात, त्याला चैतन्य म्हणतात, त्याला सच्चिदानंद म्हणतात, त्याला परब्रह्म परमात्मा म्हणतात, आणि भक्तीच्या भाषेमध्ये त्यालाच भगवंत असं म्हणतात. नाव काय आहे हा मुद्दा म्हणत आहे. हे संपूर्ण जगत
ज्या तत्वातन निर्माण झालेला आहे त्याला कारण असं म्हणतो. कारण आणि कार्य, आपण जे सगळी कर्म करतो या कर्मांच्या मागे कारण असते आणि या सगळ्या ठिकाणी कारण जे आपल्याला दिसत आहे आपल्या इच्छा अपेक्षा याची प्रेरणा सारखी मनामध्ये येते. तुम्ही कुणाला विचारा हे कार्य तुम्ही कशासाठी करता किंवा हे कार्य तुम्ही का करत नाही, हे मला करावंच नाही वाटत म्हणून मी करत नाही आणि हे मला करावंच वाटत म्हणून मी हे करत, असा कार्य कारण संबंध आपल्या व्यवहारामध्ये. आता इथे आपल्याला एक एक टप्पा करत मागे जायचं. जसं आपल्या आता घडणारे सगळी कार्य आपल्या मनाच्या मार्गदर्शनाने सुरू असत, मन सांगतं कर मग केलं, मला मन मला म्हणालं नको करू मग मी नाही करू. तर जे व्यक्त कार्य आहे त्याच अव्यक्त मन हे कारण, पण मन जे आहे हे मन स्वतंत्र नाहीये आणि आपलं आपलं कार्य करत नाही, त्या मनाच्या मागे प्रेरणा लागते. बघा जेव्हा आपण झोपलेलो असतो तेव्हा आपलं मन काय करत, कारण काय त्याच्या मागे प्रेरणाच नाहीये काय ते करायला पाहिजे. आणि जेव्हा त्या मनाच्या मागे प्रचंड प्रेरणा आहे, तुम्ही खूप कार्य करून दमलेला आहात, तुम्हाला वाटतं की आपण झोपायला पाहिजे पण तुम्हाला झोप येत नाही, कारण काय ती जी प्रेरणा आहे त्याच्या मागची ती थांबायलाच तयार, ती प्रेरणा तुम्हाला सारखी कर्मामध्ये लावून ठेवते आणि तुम्हाला झोप पण लागू शकत नाही. म्हणजे तुम्ही हात पाय बांधून गुंतून अंथरुणात जाऊन झोपलेत तरी पण झोप लागत नाही, कारण मन शांत झालेलं. या मनाच्या मागे जी प्रेरणा आहे त्याला चेतना असं, त्या चेतना चेतनेच्या चैतन्याच्या आधाराने हे मन कार्य करत असत. म्हणजे मन हे कार्य आहे कुणाच, चेतनेचं. तर ही जी चेतना आहे या चेतनेच्या आधाराने हे मन कार्य करत असत. जोपर्यंत आपली व्यक्त इंद्रिय आहे तोपर्यंत आपल्याला सगळ्या गोष्टी कळून घेण्यासाठी सोप्या होतात, पण जसं जसं आपण अव्यक्तामध्ये जातो तसं तसं आपल्याला ते अवघड वाटायला लागतं. टेन्शन अजिबात घेऊ नका, सिरियस नका हो, म्हणजे काय आता कळायला पाहिजे, नाही कळलं तरी काय फरक पडतो, ते फंक्शनिंग असं आहे आणि त्या फंक्शनिंगच्या आधाराने आपण रोज तसं कार्य करतो. ही जी चेतना आहे, ही जी चेतन सत्ता आपल्यामध्ये आहे त्याच्या आधाराने आपलं मन कार्य करतं, हा आपल्या प्रत्येकाचा अनुभव, त्या प्रेरणेनेच आपण कार्य करत असतो. आणि ही चेतन सत्ता जी आपल्या ठिकाणी आहे, ही चेतन सत्ता स्वतंत्र नाहीये, ही चेतन सत्ता त्या परम सत्तेच आपल्या अंतकरणामध्ये पडलेलं प्रतिबिंब. इथे वेदांत शास्त्र आणि उरलेले यांच्यामध्ये भेद आहे आणि तो भेद खूप महत्वाचा. बाकीचे म्हणतात हे प्रतिबिंब आणि ती प्रतिमा ज्याचं हे प्रतिबिंब आहे या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत आणि द्वैत कायम आहे. हा जीव जो आहे हा जीव या योनीत न त्या योनीत, हा जन्म तो जन्म तो जन्म अशा पद्धतीने जात असतो. भगवद्गीतेच्या 13व्या अध्यायामध्ये भगवानी सांगतात क्षेत्रज्ञं चापिमां विद्धि सर्वक्षेत्रेषु भारत. अर्जुना सगळ्या क्षेत्रांमध्ये, क्षेत्र म्हणजे शरीर, सगळ्या क्षेत्रांमध्ये मी एकच
वेगवेगळा नाही. मग आम्हाला वेगवेगळं कसं दिसतं? आणि वेगवेगळ्या भांड्याकडे ठेवलं तर भांड्याचा आकार धारण करतो. पाण्याला स्वतःला काहीही आकार नाही, पाण्याला स्वतःला काहीही रंग नाही, त्याचं स्वतःच काहीही नाही. तुम्ही ज्या जसं ठेवाल तसं ते दिसत, त्यात घालाल तो रंग त्याला येतो. तस हे जे सगळी भांडी आहे, या भांड्यांमध्ये पडणार जे रिफ्लेक्शन आहे ते भांड्यांचा आकार आणि भांड्यामध्ये असलेलं पाण्याची क्वालिटी, घाण पाणी आहे स्वच्छ पाणी आहे त्याप्रमाणे ते रिफ्लेक्शन तिथे दिसत. जास्त स्वच्छ पाणी असेल तर रिफ्लेक्शन स्वच्छ, भरकट पाणी असेल तर रिफ्लेक्शन जे अंधुक दिसत. तर सगळ्या ठिकाणी तोच आहे, वेगवेगळा कोणीही नाही. मग वेगवेगळ्या पद्धतीने कसे वागतात? कारण सगळ्यांच्या एकाच प्रसंगामधल्या रिएक्शन सारख्या नसतात. एक वडील भरपूर दारू पिणार, त्यांची दोन मुलं. एका मुलाला विचारलं, अरे बाबा तू पण पितोस का? म्हणला नाही, मी अजिबात हात लावत नाही आणि मी जेव्हा अगदी लहान होतो तेव्हाच मी निश्चय केले की वडिलांच्या अशा वागण्यामुळे आईला प्रचंड त्रास होतो. आमच्या आयुष्यामध्ये पण आम्हाला लहानपणी फार कष्ट पडले आणि त्यामुळे मी अगदी ठरवलं की मी कधीही हात लावणार नाही. संपूर्ण घर उद्ध्वस्त होतो. तुझा मोठा भाऊ तो म्हणाला, नाही तो वडिलांसारखाच स्पिरिच्युअल, त्याची स्पिरिच्युअलिटी संध्याकाळ सुरू झाली की बोर्डल उघडून स्पिरिच्युअलिटी सुरू होते आणि जशी जशी रात्र चढते तशी तशी स्पिरिच्युअलिटी पण चढत जाते. एकाच घरात एकाच परिस्थितीत वाढलेले पण दोघांचीही विचार करण्याची पद्धत वेगळी. मग हे जर एकच तत्व आहे तर सगळ्या ठिकाणी सगळ्या गोष्टींची रिएक्शन वेगळी का असते? वेदांताच्या भाषेमध्ये हे सगळं नाटक आहे आणि भक्तीच्या भाषेमध्ये रामलीला कृष्णलीला. एकाकी न रमते म्हणून त्याने हे सगळं नाटक उभं केलं आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी नाटक करून दाखवतोय. एका ठिकाणी नाटक करून दाखवतोय आणि दुसऱ्या ठिकाणी भाग काय झालं गपवाईस, दोन्ही तोच आहे. नाटक करून दाखवणारा दोन्ही ठिकाणी आणि दोन्ही ठिकाणी तो नाटक उत्तम प्रकारे वठवतो. यालाच रामलीला कृष्णलीला असं म्हणतात की हे संपूर्ण त्याचं नाटक आहे. त्याचा आपल्या कर्माशी काय संबंध आहे? आपण श्लोक बघतो आहोत, कर्मणी अकर्म यहा पश्ये. जे ज्ञानी आहे ते बघतात की ही जी काही कर्म घडत असताना आपल्याला दिसत आहे तर याच प्रेरणास्थान हे फक्त वरवर दिसणार नाही. याच जे प्रेरणास्थान आहे ते प्रेरणास्थान फक्त मागे न्यायला, सगळ्या गोष्टी त्याच्या प्रेरणेने घडतात. कर्मणी अकर्म यहा पश्ये. हे कर्म खरं म्हणजे घडत नाही. जसं सिनेमामध्ये ऍक्टिंग करणारे असतात किंवा नाटकामध्ये ऍक्टिंग करणारे असतात. सिनेमावाले आपल्याला फक्त स्क्रीनवर दिसतात, नाटकवाले असतात ते लाईव्ह असतात आणि ते लाईव्ह असल्यामुळे आपले रिएक्शन पण त्यांना कळत असतात. पडद्यावरच्या नटाला आपले रिएक्शन कळत. मग नाटकवाल्यांचं काय नाटक सुरू असतं, ते तिथे काय काय करत असतात त्या स्टेजवर आणि त्यांची ऍक्टिंग, ज्याची ऍक्टिंग उत्तम असते तो सगळं काही उत्तम वाटवत असतो आणि पुढलं वाक्य ते
जाताना तिथे दिसत असतात, तरी तो प्रेक्षकांचा अंदाज कितपर्यंत पोहोचलाय, इंटेन्सिटी किती वाढायला पाहिजे, अजून असं करायला पाहिजे, असून असं करायला पाहिजे, म्हणजे काय तो रोल प्ले करतोय आणि प्ले करत असताना त्या रोलचा इफेक्ट कसा होईल तो बघतोय, तो त्याच्यापेक्षा वेगळा आहे. खरं म्हणजे आपल्या सगळ्यांच्या बाबत पण हेच आहे, कारण हा सिद्धांत आहे जो प्रकाशक असतो तो प्रभावित होत नाही. आपण सगळेजण इथे बसलो तर त्याला काही फरक पडतो, सत्संगाला चारच माणसं त्याला काही फरक पडतो, तो फक्त प्रकाशित करतोय चार माणसं. इथे बसायला एवढे सगळे आले त्याचा पण त्याला काही त्रास नाही की एवढे माणसं आले तर मला जास्त कष्ट करायला, तो आलेल्या सगळ्यांना फक्त प्रकाशित करतो. आणि आपण इथं सगळे उठून गेलो तरी त्याला काही फरक पडतो, कारण इथे कोणीही नाही याला तो प्रकाशित करतो, अभाव प्रकाशित करतो. तस प्रत्येक ठिकाणी चालणार जे कर्म आहे ते कर्म करणारा जो दिसतो आहे हा कर्म करणारा हे त्याचं प्रेरणास्थान नाही, त्याचं प्रेरणास्थान त्याचं जे कारण आहे ते कारण दिसणाऱ्या कार्याच्या व्यतिरिक्त दुसरं आहे. हे जाणून घेणारा जो असतो त्याला ज्ञानी असं म्हणतो. जगण्याची पद्धती असते ती तुमच्या आणि आमच्या पेक्षा वेगळी असते. ते कसे जगतात, एक असेच बाबाजी होते ग्रस्त आश्रम, ज्ञानीच होते, त्यांच्या घरी रोज सत्संग चालायचे, संध्याकाळी आपली सगळी जनता यायची बसायची, ते त्यांना काहीतरी सांगायचे विचारायचे, सगळं पूर्ण त्यांच्या घरी रोजच काम होत. एक दिवशी रोजच्या सारखे बाहेर बसले होते, बाहेर जी बसलेली जनता होती त्यांच्या लक्षात आलं की घरात काहीतरी, घरात मागे काहीतरी महिलांमध्ये वेगळं काहीतरी सुरू आहे, काहीतरी प्रॉब्लेम आहे. त्यांना कोणी विचारलं, पण शेवटी कोणीतरी हिंमत करून त्यांना विचारलं की बाबाजी घरात काय प्रॉब्लेम आहे का, माझी मुलगी बालपणाला आली होती ना तर तिथे ते छोट बाळ गेल, म्हणजे शांतपणे बाहेर बसलाय, म्हणजे बधीर बिगर आहे का काय, बधीर नाही. त्यांना कोणीतरी विचारलं की अहो तुम्ही सगळ्यांना सगळं देता, कोणी त्यांच्या अडचणी घेऊन येतात, तुम्हाला सांगतात, तुम्ही कोणाला काहीतरी देता, लोक बरे होतात, तुम्ही घरात दिलं नाही का? म्हणाले हो मी दिलं होत, पण घरातल्यांनी त्या मुलाला नाही दिलं. राग नव्हे की मी एवढं केलं आणि तुम्ही ते केलं नाही आणि म्हणून असं झालेलं आहे, असा मुद्दा नाही. म्हणाले असंच व्हायचं होतं म्हणून असं झालं, कारण त्याची जी प्रेरणा आहे ती प्रेरणा त्याने त्यांना तशीच प्रेरणा दिली की ते त्या मुलाला देऊ. कर्मणि अकर्मय पश्य, आणि म्हणून अशा वृत्तीने जे जगणारे असतात ते संपर्कामध्ये आलेल्या लोकांचा कधीही द्वेष करत नाही, कारण त्यांना माहिती असते चुकीचं वागणारा दिसत असता तरीही त्याच्या मनचं जे कारण आहे ते कारण वेगळं आहे. ते म्हणतात ठीक आहे, या सगळ्या गोष्टी मनावर वचन असतात, कारण हे जगतच जर मुळात मिथ्या आहे, इथे चालणार तर सगळं नाटकच आहे, तर त्या नाटकाचं खरं काय असणार?
नाटकामध्ये काम करणारे नवरा बायको, उत्तम नवरा बायकोचा जो काही रोल असेल तो, प्रेमाचा असेल तर प्रेमाचा रोल आणि भांडणाचा असेल तर भांडणाचा रोल अगदी उत्तम करतात स्टेजवर. ती भांडणं बघून समोर बसलेले सगळे प्रेक्षक प्रभावित होतात, किंवा ते प्रेम बघून पण प्रभावित होतात. पण त्याच्या मागे गेले की दोघे आपल्या घरी चालू लागतात, तू तुझ्या घरी आली माझ्या घरी. ते ना तर एकमेकांची भांडत ना तर एकमेकांची प्रेम करत, कारण काय नाटक आहे, नाटकातल्या गोष्टी सत्य नाही आहे. जस आपण जादूच्या प्रयोगाला गेलो तर तो जादूगार असतो तो केवढे प्रयोग करून टाकतो, पैशांचा पाऊस पण पडतो. आपल्यापैकी कोणीही जाऊन चार पैसे खिशात घालवीत कामाला येते गेलं म्हणत, कारण काय आपल्याला माहितीये तो पैशाचा पाऊस दिसतोय ना तो खरा नाहीये. आपल्याला दिसतो आहे पण तो प्रत्यक्षामध्ये खरा नाहीये. हा जसा मुद्दा आहे तसं त्या ज्ञानांची निष्ठा पक्की असते की ही दिसणारी सगळी माणसं, चालणारे सगळे जे व्यवहार आहे, एक याचा प्रेरक वेगळा, त्यामुळे त्यांना दोष देण्याचं कारण नाही. आणि दुसरं, हे सत्य नाही, जे सत्य नाही आहे त्याच्याबाबत सिरियस होऊन काय करणार आहे. ते मुळात सत्यच नाही आहे तर सिरियस होऊन असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे, हे करायला पाहिजे, ते करायला पाहिजे. आणि याची जाण जेव्हा निर्माण होते तेव्हा वागण्याची पद्धत परिस्थिती बदलते. स्वामी विवेकानंदांच्या आयुष्यातला प्रसंग, ते जेव्हा क्षीर भवानी मातेच्या दर्शनाला गेले तर त्यांनी बघितलं की काय त्या मंदिराची अवस्था झाली, खडक आहे, बाकीचं सगळं पूर्ण आहे, किती वाईट परिस्थिती आहे, या मंदिराचा जीर्णोद्धार करायला पाहिजे. आणि त्यांच्या मनामध्ये असा संकल्प आला की आपण या मंदिराचा जीर्णोद्धार करायचा. आणि हा संकल्प येत असताना ताबडतोबीने त्यांच्या डोक्यामध्ये लख प्रकाश पडला. ते म्हणतात, हे संपूर्ण जगत जी काली माता चालवते आहे, जी क्षीरभवानी चालवते आहे, तिला तिचं मंदिर काय उभं करता येईल? तिला तिचं मंदिर नक्कीच उभं करता येऊ शकत, पण ते ती करत नाही. कारण काय? तिचा निर्णय, हा माझा निर्णय नाही. ज्या क्षणी तिला वाटेल की हे मंदिर अशा पद्धतीने उभं राहावं त्या क्षणी ते झालेलं असत. त्यामुळे वेदांती लोकांवर आरोप केला जातो, किंवा जे सगळे सिद्ध आहेत त्यांच्या बाबत आरोप केला जातो की तुम्ही सगळेचे सगळे जगापासून पळून जाता. सामाजिक कर्तव्य नावाची काहीतरी गोष्ट असतेच की नाही? आपल्या राष्ट्रासाठी आपण काहीतरी करायला हवं आहे की नाही? मुळात मिथ्या आहे. त्याच्याबद्दल काहीतरी कर्तव्य कर्म असण हा भाग मिथ्या आहे. जोपर्यंत सत्य आहे तोपर्यंत त्यासाठी तुम्हाला काही करायला. त्यामुळे समाज सेवा हे कार्य ते करू शकतात ज्यांच्या दृष्टीने हे जगत सत्य आहे. पण जे परम भक्त आहेत ते समाजसेवा करू शकत, कारण काय? जगत कोणी निर्माण केलं आहे? देवाने निर्माण केलं. ते कसं चालवायचं याची बुद्धी त्याला आहे, याची क्षमता पण त्याला आहे, आणि तो ते नीट व्यवस्थित चालवतोय. त्याने ते जगत कसं चालवावं हे सल्ला देण्याचं काही कारण नाही, त्याला त्याचं कार्य व्यवस्थित माहिती आहे. त्यामुळे तो ते चालवतो आहे, मी त्याला सल्ला देण्याची आवश्यकता नाही आणि त्याच्या कामामध्ये ढवळाढवळ करण्याची पण आवश्यकता. कर्मणी अकर्म यह पश्य, की हे जे संपूर्ण आहे तर याच्यामध्ये अकर्म आहे, ते कारण प्रधान आहे. समोर दिसणारं जे कार्य आहे हे कार्य महत्वाचं आहे. आणि नंतर पुढील विषय येतो अकर्मणीच कर्मय. आता ही काय पाहून घेण्याचं, अकर्म म्हणजे काहीही कर्म न करणे, त्याच्यामध्ये कर्म सुरू आहे.
कर्म न करण्यामध्ये कसं कर्म सुरू आहे? जर काही कर्म करत नाही तर काही कर्म होणार नाही. इथे जे म्हणतात की असे जे म्हणणारे असतात की मी काही करत नाही, आता मी काही करणार नाही, त्याच्यामध्ये पण संकल्प आहे ना, मी करणार नाहीये म्हणजे कर्म आहे. काहीही कर्म न करण्याचा संकल्प करून मी बसलेलो आहे आणि मला कर्म करायचं नाही आहे, हे पण कर्म. ध्यानाला बसले की तुम्ही काय करता म्हणजे काय, परत पुन्हा कर्म त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह आहे. आणि आपल्याला काय दिसतं, ध्यान करणारा माणूस दगडासारखा बसतोय, पण कर्म तर घडतंय, चिंतन घडतंय, बाकीच्या सगळ्या गोष्टी घडतंय. अकर्मणीच कर्मयः. आणि मग अशी अकर्माची जर योग्यता प्राप्त झालेली नसेल तर मग सगळी गंमत गंमतच असते. मग काय, ध्यान करायचं, ध्यान लावून बसायचं, शांत बसायचंय, एकांतात राहायचंय, अमुक करायचंय, तमुक करायचंय. अरे बाबा, पण ही सगळी सगळी परत कुठं कर. त्यामुळे आपले स्वामीने छान म्हणतात, अरे बाबा ध्यान करो मत, ध्यान दो, क्या हो रहा है. ध्यान करतो म्हणजे परत पुन्हा कर्म करतोय. ध्यान करण्याचं तेव्हा स्वस्थ बसल्यानंतर, हातपाय आवरून घेतल्यानंतर आपल्या मनाचं काय होतंय, ते उकळलं जातंय आतमधन, बाहेरनं दिसायला एकदम छान डोळे मिटून बसलेले. आणि मग असे जे ध्यान करणारे असतात ना, त्यांचं काय काय होत असतं, तुम्ही त्यांच्याकडे बघा, पाय असे धरून ठेवतील, हात असे धरून ठेवतील, डोळे त्यांचे, संपूर्ण शरीराच्या काहीतरी काहीतरी हालचाली सुरू असतात. कारण काय, मन स्थिर नाहीये आणि जबरदस्तीने शरीराला दामटून बसवलेलं आहे की इथे बसायचंच आहे. आणि म्हणून मग अशा पद्धतीने जर ध्यान केलं तर शरीरामध्ये आणि मनामध्ये विकृती निर्माण होते. त्यामुळे शाणे म्हणतो, तुला तो या बांधडी कडू नका. जी योग्यता नाही ते कार्य केलं तर त्याचा कार्य करणाऱ्याला त्रास. समजा मला स्पॉट स्लिप डिस्कचा त्रास, आणि त्यामुळे डॉक्टरांनी सांगितलंय की किलो दोन किलो सामान याच्यापेक्षा जास्त सामान उचलायचं नाही, ही माझी फिजिकल लिमिटेशन. पण समोरचा माणूस 50 किलोचं उचलत आहे, मी पण 50 किलोचं उचलत, मग काय होणार, मग काय नाही होणार. तिकडे हॉस्पिटलमध्ये नेऊन ट्रॅक्शन लावून ठेवायला लागलं, दुसरं काहीच होणार नाही. तर कुठला कोणीतरी मेडिटेशन करतो आहे, कुठला कोणीतरी अध्ययन करतो आहे, तो तसं करतो आहे, तो असं करतोय, म्हणून मला पण तसं करायचं. अध्यात्माच्या मार्गामध्ये हा मुद्दा अंडरलाईन करून ठेवा. आध्यात्मिक साधना म्हणजे कुणाशीही कॉम्पिटिशन नाही, कुणाशीही तुलना नाही. की त्याचं असं झालं तर माझं असं व्हायला पाहिजे, त्याने तसं केलं तर मी पण करणार. पण व्यावहारिक जगामध्ये हे इतकं डोक्यात शिरलं आहे की दुसरा करतो ते चांगलं आहे, असं त्याने केल्यानंतर त्याला लोकांनी चांगलं म्हटलं, मग मी केलं तर मला पण लोक चांगलं म्हणतील, म्हणून मला पण हे करायचं. राम राम. आपली क्षमता किती आहे, त्याने 15 माळा जप केला तर मला पण 15 माळा करायचं आहे, मी काही कमी आहे का, मी तुझ्यापेक्षा जास्त छान आहे, मी 20 करून टाकतो. कॉम्पिटिशनचा मुद्दा नाहीये. हे सगळं करत असताना चित्ताचे विक्षेप कमी 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 होत, चित्ताचे विक्षेप, मनातले जे सगळे व्यवधान आहेत ती शांत शांत होत जायला हवी, त्यासाठी ही सगळी साधना सांगितली. तर अकर्मणीच कर्मयः, की आपण नुसतं निष्क्रिय बसून राहिलो तर आपल्या डोक्यातनं कर्म थांबत का, हे कर्म थांबत नाही. या दोन्ही पद्धतीने विचार करून
जे जाणकार आहेत ते आधी कार्यावरून कारणावर पोहोचतात आणि मग कार्य आणि कारण ज्याच्यावर अवलंबून आहेत त्या तत्वापर्यंत पोहोचतात आणि जे त्या तत्वापर्यंत पोहोचतात त्यांच्या दृष्टीने सगळं जगत म्हणजे छान नाटक असत. आणि हे कसं असतं हे संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात कि जेव्हा ते त्याच्यासाठी तीन गोष्टी सांगतात. जेव्हा तुम्ही समुद्रावर जाता मुंबईला गेले की सगळ्यांना आवडीचा विषय समुद्र. एकदा समुद्रावर जरा जाऊन बघायला पडतं आणि मग त्यात मजा काय जायचं आणि मस्त समुद्र चौपाटीवर खेळायचं पाण्यावर आणि मग आली आली लाट आली आली मोठी आली मोठी आली मग उडी मारा नाहीतर त्याच्या खाली आतमध्ये जाते डोक्यावर जाते नाही तर आपण तिच्या डोक्यावर. हा जो खेळ असतो तो आणि त्या सगळ्या लाटामधून निर्माण झालेला समुद्र असतो ह्या आपल्या आयुष्यातल्या किंवा या संपूर्ण जगतातल्या ज्या तीन गोष्टी सांगितल्या त्या तिथे लाटा लाटा जेव्हा असतात तेव्हा त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन असते. ती छोटी आहे मी मोठी आहे मी त्याच्यापेक्षा मुक्त जाणार मी अजून चार जणांना सोबत घेऊन जाणार आणि शेवटी जेव्हा आपण एक दुसऱ्यांशी फक्त व्यक्ती व्यक्ती म्हणून संबंध ठेवतो तेव्हा त्याच्यामध्ये नेहमी कॉम्पिटिशन. लाटांमध्ये काय संघर्ष पण या लाटा सोडून जर समुद्राच्या खोलात गेलो तर स्थिरता असते. तस जे आपापसातील संपूर्ण स्पर्धा सोडून त्याचं जे कारण आहे समुद्र लाटांचं कारण समुद्र आहे लाटा समुद्रावर येतात त्या कारणापर्यंत जातात म्हणजे हे संपूर्ण जगत ईश्वर चालवतो त्या ईश्वराच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण होत या जगात चालणाऱ्या सगळ्या गोष्टींचा न्याय तो करतो. मी न्यायाचा मुद्दा माझ्या हातात घेण्याची आवश्यकता नाही. या स्थितीला जेव्हा माणूस येतो तेव्हा त्या लाटेच त्या समुद्राच्या प्रती समर्पण असत. तो समुद्राची लाट समुद्राशी कधीही स्पर्धा करत नाही कधीही वाद घालत नाही. लाट नेहमी समुद्रामध्ये समर्पित होऊन जाते अदृश्य होऊन जाते आणि तिथन पुढे तिसरी स्टेज लाट आणि समुद्र हे दोन्ही पण नाव आहे. लाट म्हटलं तरी आणि समुद्र म्हटलं तरी आहे पाणी. त्या पाण्याला त्याच्या वेगवेगळ्या कार्यावरनं त्याच्या वेगवेगळ्या फंक्शनिंग वरनं दिलेलं नाव आहे समुद्र आणि लाट. आणि मग अनेक नाव येतात तुषार आहे पेस आहे या सगळे जेवढी जेवढी काही नाव आहे ते सगळी ते सगळी काहीही म्हटलं तरी आहे शेवटी पाणी. लाट फुटून गेली तरी पाण्याला काही होत नाही. समुद्रात पाणी ग्लासभर बाहेर काढलं तरी त्या पाण्याला काही फरक पडत नाही. म्हणजे समुद्र नसला तरीही पाण्याला काही फरक पडत नाही. जल हे जे तत्व आहे हे तत्व कायम आहे तसच आहे. या पद्धतीने जे विचार करणारे आहेत ते लाटा लाटांमध्ये कॉम्पिटिशन त्यांनी किंमत सोडून दिली असते त्यामुळे त्याच्या घरी आणलं तर माझ्या घरी आणायला पाहिजे काय संबंध नाही. परमेश्वराच्या प्रती समर्पित होणं आणि ते त्याच्या पुढे जातात की शेवटी परमेश्वर आणि जीव समुद्र आणि लाटा हे पण सगळं फंक्शनल डिफरन्सेस आहे. त्याचं कार्य वेगळं आहे म्हणून त्याला नाव वेगळं दिलेलं आहे. जस आपलं जे मन आहे आपलं मन एकच आहे. आपल्या आतमध्ये चार पाच दहा मन नाही आहेत. मन एकच आहे. ते मन जेव्हा डोळ्यांच्या माध्यमातून बाहेर जाऊन
भक्त आकार धारण करून आज जातो तेव्हा त्याला दृष्टी असं म्हणतात. तेच मन जेव्हा कानांच्या माध्यमातून बाहेर जाऊन श्रवण करून आत येतं तेव्हा त्याला श्रवण शक्ती असं म्हणतात. मन एकच आहे पण ते शब्द स्पर्श रूप रस गंध या पाच माध्यमातून संपूर्ण जगताचा अनुभव घेत असत. माध्यम पाच आहेत, मन एकच आहे. तस जे अकर्मणी कर्म यहा पश्ये, अकर्मणीचे कर्म यहा बघणारे आहेत, ते म्हणतात ते सगळे फंक्शनल डिफरन्सेस. कार्य करण्यामधली जी वेगवेगळी पद्धत आहे त्यावरनं त्याला वेगवेगळी नावं दिलेली आहेत. त्या व्यतिरिक्त त्यामध्ये काहीही भेद नाही. अशा प्रकारे जे कर्म करणारे म्हणजे हे जे पुढलं कर्म आहे हे कर्म शरीराने करण्याचं नाही, हे कर्म मनाने करण्याचं आणि मनाने करून मनाच्या पलीकडे जाण्याचं कर्म. इथे जाण्यासाठी मन आणि बुद्धी दोन्ही गोष्टी लागतात आणि बुद्धी चांगली स्थिर आणि पक्की लागते सगळं विश्लेषण करायला आणि त्या बुद्धीच्या माध्यमातून तिथे पोहोचून बुद्धीच्या पलीकडे जायला लागतं. कारण हे जे तत्व आहे त्या तत्वाच्या आधाराने या सगळ्या गोष्टी चालतात आणि त्यामुळे हे जे तत्व आहे ते तत्व या उपकरणांच्या माध्यमातून कळून घेता येऊ शकत नाही. इलेक्ट्रिसिटीवर चालणारे जेवढे सगळे काही उपकरण आहे, दिवे आहेत, पंखा आहे, माईक आहे, हे सगळेचे सगळे त्याच्या आधाराने चालत आहेत. त्यांच्या चालण्यावरनं तिथे इलेक्ट्रिसिटी आहे हे आपल्याला कळतं, त्याचं अस्तित्व आपण जाणून घेऊ शकतो. गेली की ते सुद्धा लगेच कळतं गेली. पण ती इलेक्ट्रिसिटी त्याच्या माध्यमातून बघताय. तुम्ही इलेक्ट्रिसिटी नाही बघू शकत की इलेक्ट्रिसिटी कशी दिसते बघूया. त्याचा अनुभव घ्यायचा असेल तर फक्त एकच गोष्ट शक्य आहे. आमचे स्वामीजी म्हणतात सॉकेट मधलं हात घालून बघा म्हणजे इलेक्ट्रिसिटी आहे का नाही तर तुम्हाला कळेल. अनुभव साक्षात अनुभव, अपरोक्षानुभूती नाही, परोक्षानुभूती नाही, अपरोक्षानुभूती. इलेक्ट्रिसिटी कशी आहे ते जर बघायचं असेल तर त्या सॉकेट मध्ये हात घालून बघायला पाहिजे. हे जे संपूर्ण जगत आहे हे संपूर्ण जगत ज्या तत्वाच्या आधाराने चाललेलं आहे तिथपर्यंत पोहोचून त्याचा अनुभव घेणे. कर्मणी अकर्म यः पश्यति, अकर्मणीचे कर्म सबुद्धिमान मनुष्येषु स युक्तस्य कृत्स्नः कर्म कृत्. तो युक्त आहे, तो ज्ञानी आहे आणि त्याने संपूर्ण कर्म करून झालेलं आहे. कृत्स्न संपूर्ण कर्मकृत, त्याने संपूर्ण कर्म केले. जे काही त्याने त्याच्या आयुष्यात करायचं होतं, जे त्याचं कर्तव्य कर्म होत ते कर्तव्य कर्म त्याने केले. 15व्या अध्यायामध्ये भगवंत म्हणतात यालाच कृतकृत्य, जे करायला हवं आहे करून पूर्ण. कर्मयोग सुरुवातीला खूप सोपा वाटतो, नंतर तो अशा पद्धतीने गेला की अवघड अवघड होत. काय हो, तुम्ही सुरुवातीला जपाचं पण तसंच सांगितलं, फार सोपं आहे, फार सोपं आहे आणि नंतर पुढे पुढे नेल्यानंतर ते जपयोजने करायचं करायच तो असं की हे काय नाही हा, ते काहीतरी आपल्याला उगाच छेडण्या लागत. एखादी गोष्ट अवघड आहे म्हणून सोडून देणं योग्य, ती प्राप्त करण्यासाठी जास्त प्रयत्न करणं हाच करायला. दुसरा मुद्दा, एखादं कार्य सुरू करत असताना अवघड कार्य हाती लगेच घेऊ नये. जे आपल्याला सोपं वाटतं तिथनं सुरुवात करा. एकदा ते हळूहळू साधायला लागलं की आपला पण आत्मविश्वास वाढतो की हा हे आपल्याला जमू शकतं आणि तिथनं सुरुवात करून आपल्याला अंतिम शिखरापर्यंत पोहोचायचं आहे. ते जपसाधनेच्या माध्यमातून, कर्तव्य कर्माच्या माध्यमातून,
किंवा स्वामी विवेकानंद म्हणतात तसं डू इट बाय वर्क ऑर वर्शिप, साइकिक कंट्रोल ऑर फिलॉसॉफी, डू इट बाय वन ऑर ऑल अँड रीच द गोल. महत्वाचा मुद्दा आहे जे ध्येय आहे ते ध्येय प्राप्त व्हायला हवं, तिथपर्यंत पोहोचायला. पोहोचण्यासाठीचा मार्ग कुठला आहे तो कधीच महत्वाचा नसतो. या शिबिरासाठी राम मंदिरात पोहोचायचं आहे. कसं पोहोचणार? तुम्ही कुठे राहता? आम्ही कुठेही राहत असतो. तुम्हाला काय करायचंय? अहो, तुम्हाला जर राम मंदिरात कसं पोहोचायचं तो मार्ग सांगायचा असेल तर तुम्ही कुठे राहता ते कळायला नको का? त्याप्रमाणे तुम्हाला सांगणार की या रस्त्याने या, या रस्त्याने या, या रस्त्याने या. आणि रस्ता सांगत असताना तुम्हाला लँडमार्क सांगा की तुमचा रस्ता चुकत नाहीये ना. तुम्ही तुमच्या योग्य रस्त्याने येत असलात तर तुम्हाला हे असं दिसणार, ही टॉकीज लागणार, ते मार्केट लागणार, तिथे त्या मुक्तमुखे पुतळा लागणार. कर्मयोग, भक्तियोग, राजयोग, ज्ञानयोग हे सगळे मार्ग आहेत. त्या मार्गाने आपल्याला कुठला सुटेबल आहे? नितांत स्वार्थी वा, कोण काय करतोय त्याचं त्याला कळू द्या. आपल्याला काय सुटेबल आहे, आपल्याला काय झेपणार आहे, तिथनं सुरुवात करायची आणि टप्प्याटप्प्याने पुढे पोहोचायचं. हा मुद्दा महत्वाचा. पण अध्यात्माच्या मार्गात आल्यानंतर अनेकदा असं होतं की आपल्याला काही कर्म करायची नाही. तर आपण अर्जुनाच्या पहिल्या अध्यात्म स्थितीमध्ये पोहोचतो की सगळी कर्म मला काही करायची नाही. त्यासाठी, त्या अकर्माच्या स्थितीमध्ये पोहोचण्यासाठी आधी कर्म करणं आवश्यक आहे. त्याने तमोगुण घालवणं आवश्यक आहे. तमोगुण घालवण्यासाठी रजोगुणामध्ये येणं आवश्यक आहे. भरपूर कर्म करणं आवश्यक आहे. तिथनं पुढे शुद्ध रजोगुणातून सत्वगुण तिथपर्यंत येऊन मग त्या तीनही गुणांच्या पलीकडे जायचं. सत्वगुण असो, रजोगुण असो किंवा तमोगुण असो, हे त्याच कार्य आहे. रजोगुण त्याच कार्य आहे, तमोगुण त्याच कार्य आहे, सत्वगुण त्याच कार्य आहे. कार्यापेक्षा कारण जास्त महत्वाचं आहे. आणि असं करत त्या तत्वापर्यंत पोहोचून अगदी फायनल मुद्दा येतो आणि जो खूप महत्वाचा आहे. ते तत्व म्हणजे त्या गाभाऱ्यात बसलेलं आहे आणि तिथे खूप वरती आम्हाला आहे, सात आसमान के ऊपर आहे असं नाहीये. ते तत्व साक्षात इथे उपलब्ध आहे आणि प्रत्येक ठिकाणी तेच तत्व. ते आधी बुद्धीच्या स्तरावर स्वीकार करणं, नंतर त्याचा अनुभव घेणं, यासाठी जे जे काही करायला लागतं त्याला साधना असं नाव. या मार्गाने चालत राहायचं, कधी पोहोचू हा विचार कधीच करायचा नाही. आणि आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने आपण हिंदू असल्यामुळे फायद्याची गोष्ट आहे. या जन्मात नाही झालं तर काय फरक पडतो पुढल्या जन्मात? कारण ते सांगतात, भगवंतांनी सांगितलेलं आहे की तुम्ही जे जे काही केलेलं आहे हे तुमचं फुकट जात नाही. तुम्ही जी साधना केलेली आहे, अर्जुनाने जेव्हा प्रश्न विचारला की समजा तो साधना करतो आहे म्हणून इथल्या ऐश्वर्याचा भोग घेत नाही, कारण काय त्याग करायला पाहिजे आणि सगळी साधना करायला पाहिजे, तिकडलं तर काही मिळालंच नाही आणि मध्ये मरून गेलं तर त्याचं काय होईल? अर्जुनाने आपल्याला जेवढ्या जेवढ्या शंका येणं शक्य आहे ते सगळ्या विचार. भगवंत म्हणतात शुचीनाम श्रीमतां गेहे योग भ्रष्टो हि जायते. पुढल्या आयुष्यामध्ये जिथे साधना सोडली होती तिथून सुरू. भगवंतांनी एवढं आश्वासन दिल्यानंतर आपण कशाला काळजी घ्या? आपण फक्त शांतपणे प्रामाणिकपणे आपल्या मार्गावर पुढे चालत आहोत. तेवढंच फक्त आपलं कार्य, त्याचं फळ काय मिळेल
कधी मिळेल, किती दिवस करायला लागेल, अजून झालं नाही का, हे सगळे प्रश्न काढून टाकायचे आणि ते करत राहण्याचा आनंद त्याला म्हणतात कर्म. कर्म हे कंपल्शनच्या माध्यमातून न होता, म्हणजे डोक्यावर कोणीतरी ठेवलं आहे अशा पद्धतीने कर्म न करता ती आनंदाची अभिव्यक्ती व्हायला पाहिजे. की मनामध्ये जो आनंद आहे तो कर्माच्या माध्यमातून व्यक्त होतो. कर्म करत असताना आनंद मिळायला पाहिजे. म्हणजे बघ, आपण कर्मापासून कर्मयोगापर्यंत पोहोचतो आणि हेच आपल्यासाठी महत्त्वाचं. मला चिंतन करायला संधी दिली आणि सांगितलेलं सगळ्यांनी शांतपणे ऐकून घेतलं, त्यासाठी सगळ्यांचे धन्यवाद.